हॅलो मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवर मी सर्वांचं हार्दिक स्वागत करत आहे आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पत्र पोर्टलमार्फत चालू असलेल्या या शिक्षक भरतीच्या संदर्भात महत्त्वाच्या काही अपडेट्स आहेत त्या सगळ्या अपडेट्स या व्हिडिओच्या माध्यमातून पाहण्याकरिता या व्हिडिओची आपण निर्मिती करत आहोत मित्रांनो शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये एक फार महत्त्वाची माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून मिळणार आहे आणि ती म्हणजे ग्रामविकास विभागाचा एक महत्त्वाचा जी आर या ठिकाणी अठरा तारखेला प्रकाशित झालेला आहे जो की शिक्षक भरतीला या ठिकाणी खूप आशादायक ठरणार आहे त्याच्यासोबतच जे आहे पन्नास टक्के मागासवर्गीयांच्या जागा पदकपातीच्या संदर्भामध्ये एक महत्वाची मिटिंग आहे त्या संदर्भामध्ये दे देखील माहिती आपण पाहणार आहोत तसेच शिक्षण विभागाची अजून एक महत्त्वाची मिटिंग आहे त्याची डिटेल्स आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत सी टी ई आलेले आहेत त्याच्या संदर्भामध्ये माहिती पाहणार आहोत आणि याच्यासोबतच एक महत्वाच्या कोर्ट केसची जी सुनावणी आहे ती म्हणजे टीईटी अपात्र जे आठ हजार शिक्षक आहेत त्यांच्या कोर्ट केसची सुनावणी ही देखील होणार आहे त्याविषयी देखील संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत परंतु डिटेल्समध्ये सगळ्या गोष्टी पाहण्यापूर्वी आपण जर चॅनलवर नवीन असाल तर खाली जे लाल रंगाचं बटन आहे त्याला प्रेस करा आणि माझं चॅनल सबस्क्राईब करा जेणेकरून शिक्षक भरतीच्या संदर्भामधल्या कोणत्याही माहितीची अपडेट तुमच्याकडून मिस होणार नाही मित्रांनो जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे पवित्र पोर्टलमार्फत चालू असलेली शिक्षक भरती जी आहे त्याला फार मोठ्या प्रमाणावरती ग्रहण लागलेले आहे ग्रहणांमध्ये सर्वात महत्त्वाचं ग्रहण म्हणजे या ठिकाणी जेवढेही कोर्ट केसेस पडलेले आहे त्या कोर्ट केसेसमुळे जे आहे शिक्षक भरती रखडलेली आहे आता हे जे कोर्ट केसेस आहेत त्या कोर्ट केसेसमुळे बऱ्याच प्रमाणावरती याद्या लावायला अडथळा निर्माण झालेला आहे परंतु आपल्यासाठी एक महत्वाची आणि पॉझिटिव्ह घटना या ठिकाणी घडलेली आहे अठरा तारखेला ग्रामविकास विभागाचा एक महत्वाचा जे आर प्रकाशित झालेला आहे त्या जे आरमध्ये एक महत्वाची माहिती सांगण्यात आलेली आहे आणि माहिती नेमकी काय आहे काय तो जे आर सांगतोय ते सगळी माहिती मी तुम्हाला मोबाईलच्या स्क्रीनवर दाखवतो हे पहा मित्रांनो महत्त्वाचा जी आर आहे महाराष्ट्र शासनाच्या विकास विभागाचा आणि तारीख आहे अठरा जानेवारी दोन हजार एकवीस आणि जी आरचा विषय आपल्याला या ठिकाणी दिसत आहे तो विषय जो की डिटेल्समध्ये या ठिकाणी सांगितलेला आहे तो मी तुम्हाला या ठिकाणी समजावून सांगतो या ठिकाणी पहा काय निर्णय दिलेला आहे शासनानं कोणत्याही न्यायालयाने सिव्हिल क्रिमिनल केसमध्ये दिलेली अंतरिम स्थगितीची कालमर्यादा फक्त सहा महिन्यांपर्यंत राहील माननीय न्यायालयाने सबळ पुराव्याच्या आधारे अशी स्थगिती सहा महिन्यानंतर वाढवली असेल तरच दिलेली स्थगिती चालू राहील अन्यथा सदरहू स्थगिती सहा महिन्यांच्या कालावधी संपल्यानंतर आपोआप व्यपगत होईल तसेच हा निर्णय संपूर्ण देशाच्या कोणत्याही माननीय न्यायालयाने दिलेल्या सर्व स्थगिती आदेशाला लागू राहते ही सदर आदेशामध्ये नमूद करण्यात आलेले आहे तर मित्रांनो याचा अर्थ काय होतो की जर शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये कोणत्याही यादीला जर का स्थगिती आलेली असेल आणि त्या यादीला स्थगिती येऊन सहा महिन्यांचा कालावधी जर का लोटून गेलेला असेल तर ती स्थगिती ऑटोमॅटिकली या ठिकाणी उठवली जाणार आहे आणि ती यादी लावण्यामधला जो काही अडथळा असतो तो अडथळा या ठिकाणी दूर केला जाऊ शकतं ही आपल्या शिक्षक भरतीच्या संदर्भामध्ये फार महत्त्वाची आणि गुड न्यूज आपण सांगू शकतो कारण मागच्या दोन दोन वर्षापासून जे आहे बऱ्याचशा याद्यांवरती या ठिकाणी स्थगिती आहे ती स्थगिती आता ऑटोमॅटिकली उठून जाईल मित्रांनो त्याच्यासोबतच जर का आपण दुसरी माहिती पाहिली तर टी टी अपात्र जे शिक्षक आहेत जे की खाजगी शैक्षणिक संस्थांवरती या ठिकाणी जॉईन आहेत अशा शिक्षकांची संख्या या ठिकाणी आठ हजार आहे आठ हजार शिक्षकांना जे आहे शासनानं बडतर्फ करा अशा प्रकारचा आदेश दिलेला आहे याच्याविरुद्ध या शिक्षकांनी या शिक्षण संस्थांनी जे आहे कोर्टामध्ये याचिका दाखल केलेली आहे की आम्हाला जे आहे आमच्या पदावरती त्या ठिकाणी राहू द्या त्याची सुनावणी महत्वाची सुनावणी जी आहे गुरुवारी होणार आहे गुरुवारच्या तारखेला जे आहे आपल्याला याचा निकाल देखील अपेक्षित आहे कारण खूप दिवसांपासून जी आहे ही याची का पेंडिंग पेंडिंग अशा प्रकारे चाललेली आहे याची जवळपास सगळेचे सगळे जे दोन्ही बाजू आहे सरकारी बाजू आणि संस्थाचालकांची बाजू दोघांच्या जी जी बाजू आहे ते मांडण्याचं काम या ठिकाणी कंप्लीट झालेलं आहे त्याच्यामुळे आपल्याला येणाऱ्या गुरुवारी जेव्हा याची सुनावणी होईल तेव्हा याचा निकाल अपेक्षित आहे आणि याचा निकाल हा आपल्या बाजूने लागावा धारकांच्या बाजूने लागावा अशीच आपल्या सर्वांची इच्छा आहे कारण या आठ हजार जागा जर का या ठिकाणी त्या संस्थाचालकांच्या विरोधामध्ये डिसिजन गेला तर त्या आठ हजार जागा आपल्याला पवित्र पोर्टलला पाहायला मिळू शकते त्याच्यानंतर महत्त्वाची अपडेट म्हणजे ज्या कॅन्डिडेट्सनं सी टी ई टी परीक्षेकरिता या ठिकाणी फॉर्म फिलअप केलं होतं त्या सर्वांचे हॉल हॉलटिकीट्स या ठिकाणी डाउनलोड करून घेण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आलेले आहे कारण आता येणाऱ्या काही दिवसांमध्ये जे आहे आपल्याला परीक्षा होताना दिसणार आहे त्या परीक्षेचं हॉल तिकीट या ठिकाणी आपल्याला आपल्याला डाउनलोड करून या ठिकाणी परीक्षेची तयारी करायची आहे कारण सी टी ई टी परीक्षा किंवा टी ई टी, टी, टी परीक्षा हे इक्वल समजली जाते त्याच्यासोबतच जर आपण पाहिलं आहे की शिक्षक भरतीमध्ये ज्या पन्नास टक्के मागासवर्गीयांच्या जा जागा जा पदकपात करण्यात आल्या होत्या त्या जागांचा जा पुन्हा एकदा एक पोर्टलमध्ये समावेश करावा याकरिता डी एड बी एड स्टुडंट असोसिएशनच्या वतीने या ठिकाणी पाठपुरावा केला जातो आहे संघटनेच्या वतीने या ठिकाणी जे आहे हसन मुश्रीफ साहेबांची भेट घेण्यात आली होती त्यांना हा जे संपूर्ण प्रकरण ते व्यवस्थितपणाने समजावून सांगण्यात आलेलं होतं आणि येणाऱ्या काही दिवसांमध्ये जी आहे या ठिकाणी त्याची पुढची मीटिंग देखील लागणार आहे या मिटिंगमध्ये आपले जे डी एड बी एड स्टुडंट असोसिएशनचे शारदा कुलटेके मॅडम असेल किंवा अंकुश धर्माळे सर असेल यांना देखील इन्व्हाइट केल्या जाणार आहे त्याच्यामुळे आपण आशा व्यक्त करू शकतो की पन्नास टक्के मागासवर्गीयांच्या संदर्भामध्ये जो काही डिसिजन आहे की लवकर लवकर जो की मंत्रालयीन स्तरावरती पेंडिंग आहे तो आपल्याला देखील लवकरात लवकर पाहायला या ठिकाणी मिळू शकतो आणि अजून एक महत्त्वाचा जी आर जो की प्रकाशित झालेला आहे आपल्याला माहिती आहे की नववी ते बारावीच्या शाळा सुरू झालेल्या आहेत आता पाचवी ते आठवी या वर्गाच्या देखील शाळा या ठिकाणी सुरू होणार आहे अशा प्रकारचा महत्त्वाचा जीआर शालेय शिक्षण विभागाने काढलेला आहे आणि त्यानुसार आपल्याला एक गोष्ट लक्षात आलेली आहे की येणाऱ्या सत्तावीस जानेवारीपासून जे आहे पाचवी ते आठवी या वर्गाच्या शाळा देखील आपल्याला सुरू होताना दिसणार आहे आणि सर्वात शेवटी एक महत्वाची माहिती ती म्हणजे शिक्षण विभागाची एक महत्त्वाची मीटिंग होणार आहे त्या मध्ये बरेचसे महत्वाचे विषय आहेत परंतु आपल्या शिक्षक भरतीच्या संदर्भातला महत्त्वाचा विषय तो म्हणजे बिंदू नामावलीच्या संदर्भामधला विषय आहे काय आहे संपूर्ण डिटेल्स तुम्हाला मी मोबाईलच्या स्क्रीनवर दाखवतोय पहा मित्रांनो महत्त्वाचं परिपत्रक आहे मंत्री शालेय शिक्षण यांचे कार्यालयाच्या संदर्भामध्ये आणि मीटिंग आहे वीस तारखेला म्हणजे आजच्या तारखेला या ठिकाणी त्यांनी मीटिंग आयोजित केलेली आहे आणि मिटिंगमध्ये काही विषय आहेत विषयामध्ये प्रमुख पदे भरण्याबाबत आहे अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाचा अधिकार जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे देण्याबाबत आहे त्याच संदर्भामध्ये आधार कार्डचे विद्यार्थी लिंक करण्यासंदर्भामध्ये आहे परंतु आपल्यासाठी महत्त्वाचा विषय म्हणजे सर्व शिक्षकांची बिंदू नामावली अद्यावत करणे हा महत्त्वाचा विषय आजच्या मिटिंगमध्ये असणार आहे आणि ही बिंदू नामावली दुरुस्त झाल्याच्यानंतर आपल्या जे पन्नास टक्के मागासवर्गीयांच्या जागा आपल्याला अपेक्षित आहेत याच भरतीमध्ये यावं त्या संदर्भामध्ये आपल्याला काहीतरी गुड न्यूज या मिटिंगच्या नंतर मिळू शकते तर मित्रांनो अशा प्रकारे पवित्र पोर्टल मार्फत चालू असलेल्या शिक्षक भरतीच्या संदर्भात जे काही महत्त्वाच्या अपडेट्स होत्या त्या सगळ्या महत्त्वाचे अपडेट्स मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेले आहे व्हिडिओ जर आवडला असेल तर याला लाईक करा आणि पुढील व्हिडिओच्या नोटिफिकेशनसाठी माझं चॅनलही सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो आपण जर का एम पी एस तयारी करत असाल तर भारतातील सर्वात मोठे ऑनलाईन शैक्षणिक प्लॅटफॉर्म आणि अकॅडमी आपल्यासाठी घेऊन आलेली आहे काही महत्त्वाच्या बॅचेस या बॅचेसमध्ये महाराष्ट्रामधले जे टॉपचे एज्युकेटर्स आहेत ते तुमच्याकरिता या ठिकाणी अवेलेबल असणार आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या बॅचेस तुमच्याकरिता अवेलेबल करून देण्यात आलेले आहे पहिली बॅच आहे आव्हान बॅच जे की संयुक्त पूर्व परीक्षेचे सराव टेस्ट सिरीज दोन हजार एकवीसकरिता या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली आहे त्याच्यामध्ये अजून तुम्हाला एकलव्य नावाची बॅच जी की राज्यसेवा परीक्षा सराव टेस्ट सिरीज दोन हजार एकवीस यामध्ये देखील महाराष्ट्रामधले टॉप एज्युकेटर्स तुम्हाला उपलब्ध असणार आहे तुम्हाला जे आहे एक प्रोमो कोड दिला जाणार आहे तो प्रोमो कोड यूज केल्याच्या नंतर तुम्हाला जे आहे अगदी परवडणाऱ्या किमतीमध्ये या बॅचेस उपलब्ध असणार आहे त्यामध्ये एक महिना तीन महिना सहा महिने बारा महिने चोवीस महिन्यांच्या बॅचेस तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध असणार आहे तुम्हाला जर का डिस्काउंट हवं असेल तर रहमान लाईव्ह हा जो प्रोमो कोड आहे तो वापरून तुम्ही ती बॅच जर का जॉईन केली तर तुम्हाला टेन पर्सेंट डिस्काउंट या ठिकाणी मिळणार आहे त्याच्यामुळे तुम्हाला जर का एम पी एस सी क्रॅक करायची असेल तर आजच डाऊनलोड करा अन अकॅडमी ॲप्लिकेशन जे की प्ले प्लेस्टोरवर फ्रीमध्ये अवेलेबल आहे अधिक माहिती आणि या ॲपची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये भेटून जाईल